भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, पीआरपी, रासप आणि मित्रपक्षांच्या महायुतीचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या विजयासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. या अनुषंगाने पनवेल ग्रामीण भागात झालेल्या प्रचार दौऱ्याला व चौकस सभांना मतदार नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या प्रचाराची सांगता पनवेल कोळीवाड्यात सभा घेऊन झाली. दरम्यान पनवेल शहरामध्ये भव्य बाईक रॅली काढून खासदार बारणे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या रॅलीत महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या जोरदार घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता. या बाईक रॅलीला गार्डन हॉटेलपासून सुरुवात झाली असून तिची सांगता पनवेल कोळीवाड्यात झाली. रॅली दरम्यान श्रीरंग बारणे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. तसेच उरण नाक्याजवळील सभेच्या ठिकाणी पोहोचले असता त्यांचे ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. या सभेवेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, शिवसेना महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, ॲडव्होकेट रुशाली वाघमारे, नीता माळी, माजी नगरसेवक अजय बहिरा, मुकित काझी, समीर ठाकूर, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, भाजप नेते संजय जैन, संजय भगत, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सुमित झुंजारराव, हारू भगत, राजेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, विराज गायकवाड, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, केदार भगत, मयुरेश किस्मतराव यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक चांगल्या विचाराचं सरकार राज्यामध्ये काम करते. केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार एक चांगल्या प्रकारचं काम करते. मला स्वतःला अभिमान वाटतोय. गेले 10 वर्ष देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना देशभरातून 543 खासदार 140 कोटी जनतेतून निवडले जातात. 140 कोटी जनतेतून निवडले जाणाऱ्या 543 खासदारापैकी तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी एक देशाच्या लोकसभेमध्ये सर्वाधिक प्रश्न विचारण्यासाठी, सर्वाधिक तुमची बाजू मांडण्यासाठी 1 नंबरला किंवा 2 नंबरला गेले 10 वर्ष सातत्याने राहिलेले. एवढंच नाही तर देशाच्या लोकसभेचा सभापती पदापर्यंत मला बसण्याचा मान मिळाला. मी मला स्वतःला भाग्यवान समजतो. शहरी भागामध्ये काम करत असताना आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात आहे. या आदिवासी भागामध्ये देखील मला काम करण्याची संधी मिळाली. कर्जतच्या आदिवासी तुंगी भागामध्ये ज्या गावामध्ये कधी स्वातंत्र्यानंतर वीज पोचली नाही, लाईट पोचली नाही, आपण शहरी भागामध्ये राहतो, शहरामध्ये राहणारा नागरिक 5 मिनटं लाईट गेली तर परेश ठाकूर, प्रशांत शेठ ठाकूर यांना लगेच फोन जातो, त्यांच्या पीएला फोन जातो, लाईट आली नाही, पाणी आलं नाही. पण ज्यांनी लाईटच आयुष्यामध्ये बघितली नाही, ज्यांनी रस्ता बघितला नाही, त्या गरीब नागरिकाला, त्या आदिवासी भागातील नागरिकांना लाईट देण्याचं काम, ते भाग्य मला मिळालं. तेवढं चांगलं काम माझ्याकडून झालं, त्याचा सार्थ अभिमान मला वाटतो. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून उभं राहिलेला आपला हा या ठिकाणी सभा मंडप असू द्या, हे आपला या ठिकाणी पलीकडच्या बाजूला निर्माण झालेला सेल्फी पॉईंट असू द्या, या ठिकाणी पलीकडच्या बाजूला कोळेश्वर चौक असू द्या, मी अशी एक एक करत कितीतरी उदाहरणं देऊ शकतो. पनवेल महापालिकेच्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास झाला आहे
होतोय आणि म्हणून हा विकास जर आपल्याला कायम होताना पाहायचा असेल तर त्याच्यासाठी पुढची 5 वर्ष मोदी साहेब पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. कारण मोदी साहेब पंतप्रधान होतील, आप्पा खासदार होतील, तेव्हा तर आपल्याला पहिल्यासारखा निधी मिळणार आहे. आणि म्हणून पहिल्यापेक्षा जास्त निधी जर आपल्याला मिळायचा असला तर एक काम करावं लागेल. काम करणार आपल्याला आपल्या प्रत्येक बूथवरती किमान 200 मतांची आघाडी प्रत्येक बूथवरची घ्यायची आहे, घेणार. आणि ही आघाडी घेण्यासाठी आपल्याला प्रत्येक बूथचा प्रत्येक मतदार या मतदारापर्यंत पोहोचायचं आहे. आणि मला खात्री आहे की ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी आहे, त्याचबरोबर मनसे आहे, RPI या प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या शहरात आहेत. आणि आज आपण तर फक्त केवळ कोळीवाड्यामध्ये या ठिकाणी एकत्र जमलो आहे, पण मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण जर 13 तारखेपर्यंत न थकता पूर्णपणानं झटून या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारापर्यंत जाईल आणि त्या मतदाराला जर मतपेटीपर्यंत आणेल तर 100% प्रत्येक बूथवरती 200 पेक्षा जास्त मतांची आघाडी आपण घेतल्याशिवाय राहणार नाही. पनवेल म्हणजे एक अतिशय चोखंदळ अशा सर्व नागरिकांचं असं हे शहर आणि या इथे असलेला नागरिक आहे हा नेहमीच विकासाला नेहमीच या इथे तो येतो, महत्त्व देत असतो आणि त्याच्यासाठीच तो नेहमीच म्हणून माननीय मोदी साहेब यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यांनी 6 वेळा संसदरत्न पुरस्कार आणि एकदा महासंसदरत्न पुरस्कार हा ज्यांनी सांधा पटकावलेला आहे असे एक आदर्श असे खासदार, शब्दशः आदर्श असे खासदार माननीय आप्पा वाल्हे यांनी या ज्या प्रकारे या इथे पनवेलच्या विकासामध्ये भूमोल असं योगदान असं दिलेलं आहे आणि म्हणूनच या इथं आपल्या सर्वांनाच इथं नक्कीच विश्वास आहे की आप्पा वाल्हे साहेबांना या इथं अतिशय जबरदस्ती अशी आघाडी आपल्याला इथे भेटेल. इथे आपल्या या पनवेलमध्ये तो शिवसेना असेल, शिवसेना जी उभाटा गट आहे असेल किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल, काँग्रेस असेल आणि त्याचबरोबर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी कधीही पनवेलच्या विकासामध्ये कोणत्याही प्रकारचं योगदान दिलेलं नाही आहे. परंतु नेहमीच या इथे कशा प्रकारे विकासाला इथे पाय घालता येईल, कशा प्रकारे या इथं मग सांधा अडथळा आणता येईल याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि तो राग हा नक्कीच सांधा या निवडणुकीलाही हे पनवेलकर नक्कीच काढणार. ही सर्व या इथं असलेली गर्दी आणि आजची जी प्रचार फेरी आहे ती पाहता आपल्याला कोणालाही शंका वाटायचं कारण नाही आहे. आणि आप्पा वाल्हे साहेबांना या इथं अतिशय जबरदस्त असं मताधिक्य भेटणार हे आपल्याला सर्वांनाच या इथे आपल्याला चांगलेच आपल्याला माहिती आहे.